शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन कामोठे वसाहतीतील विविध पक्षातील शेकडो जणांनी शिवसेनेत प्रवेश केला। पनवेल शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हातात घेत शिवसेनेत प्रवेश केला। खारघर येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश देण्यात आला। खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेत येणाऱ्या लोकांचे स्वागत केले। पनवेल महानगरपालिका निवडणूक येत्या काही वर्षात होणार असल्याने पनवेल महानगरपालिकेत भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे। भाजपच्या हातात असलेली महानगरपालिका खेचून घेण्यासाठी इतर पक्षातील कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात असून राज्यात असलेल्या सत्तेचा फायदा कसा होतो याचे दाखले देखील दिले जात आहेत। शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे कोरोनाचा मुकाबला करत असताना या राज्यामध्ये सक्षमतेने मुख्यमंत्र्याची जबाबदारी सांभाळतात। पनवेलच्या या परिसरामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून शिरीष घरत आमचे राकेश गोवारीकर हे सगळे तरुण मित्र चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्या काम पाहूनच आज अनेक पक्षातील तरुणांनी शिवसेनेच्या प्रवाहामध्ये एकत्रपणे येऊन प्रवेश केलेला आहे। मी त्यांना शुभेच्छा देईन। शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे। सर्वसामान्याच्या मदतीला धावून जाणं हे शिवसेनेचं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेना या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते। आलेत त्यांचं मी स्वागत करतो। भविष्याचा विचार करून या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम या तरुणांच्या सहकार्यानं निश्चितपणे केलं जाईल आणि एक चांगला संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत नक्कीच पोहोचेल। आलेल्या सर्व तरुणांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। माझ्या या परिसरातील सगळे पदाधिकारी एक सक्षमतेने काम करतात। निश्चितपणे सन्मानाची वागणूक या सगळ्या पदाधिकाऱ्यांना निश्चित देतील। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।